अंतराळातून 600 करोड किलोमीटर अंतरावरून एक छायाचित्र काढलं गेलं. त्याचं नाव फिकट निळा ठिपका. आज या फिकट निळ्या ठिपक्याचीच गोष्ट सांगतो, पण दस्तूर खुद्द कार्ल सेगनच्या भाषेत. या छायाचित्राबद्दल कार्ल सेगन म्हणतो, अंतराळातील या खोलवर दूरअंतरावरून पृथ्वी हा कदाचित फार रंजक प्रकार आहे असं बिलकुल वाटणार नाही, पण आपल्यासाठी या सगळ्यांचे संदर्भ फार वेगळे आहेत. या छायाचित्रातल्या फिकट निळ्या ठिपक्याला पुन्हा एक वार बघा. हा इथे आहे, हा आपलं घर आहे, हा आपण आहे. प्रत्येक व्यक्ती जिच्यावर आपण प्रेम करतो वा ओळखतो, ते प्रत्येक व्यक्तिमत्व ज्याच्याबद्दल आपण ऐकलंय, तो प्रत्येक माणूस जो कधी होता, त्या सगळ्यांनी या निळ्या ठिपक्यावर आपलं संपूर्ण आयुष्य घालवते. आपले सगळे आनंद क्षण, सगळी दुःख, विश्वासानं भरलेले हजारो धर्म रूढी, आर्थिक धोरणं, प्रत्येक शिकारी आणि शिकार, प्रत्येक नायक आणि दुर्बल, प्रत्येक राजे आणि त्यांचे गुलाम, संस्कृतीला जन्म देणारा प्रत्येक जण आणि तिच्यावर हल्ला करून तिला नेस्तनाभूत करणारा प्रत्येक हल्लेखोर, प्रेमात अखंड डुंबलेले प्रेमवीर, प्रत्येक पालक, आशेनं भरलेलं प्रत्येक निरागस मूल, सगळे वैज्ञानिक आणि संशोधक, नीतिमत्तेचा धडा देणारा प्रत्येक शिक्षक, भ्रष्टाचारानं बरबटलेला प्रत्येक राजकारणी, प्रत्येक सुपरस्टार, सगळे महान नेते, प्रत्येक साधू आणि पापी, ज्यांनी मानवी संस्कृतीच्या इतिहासाची पानं लिहिली आहेत, तो प्रत्येक जण सूर्यकिरणात विहरणाऱ्या एखाद्या धुळीकरणासारखा दिसतो. जे या निळ्या ठिपक्यावर जन्माला आले ते तिथं जगले आणि तिथं संपले. या अनंत ब्रह्मांडात पृथ्वीचं स्थान अक्षरशः नगण्य आहे. आता जरा त्या निष्ठुर हल्लेखोर आणि सैन्यप्रमुखांबद्दल विचार करा, ज्यांनी या सूक्ष्म ठिपक्याच्या अतिसूक्ष्म भागावर कब्जा मिळवण्याच्या नादात मानवतेला काळीमा फासला आणि रक्ताचे पाट वाहिले. त्या भयावह अत्याचारांना आठवा जे या ठिपक्यावरच्या एका टोकावरच्या लोकांनी दुसऱ्या टोकावरच्या लोकांवर केले. ते एकमेकांप्रती नक्की अशा कुठल्या असमंजस अवस्थेत होते की एकमेकांना संपवायला इतके उतावीळ झाले? एकमेकांबद्दलचा टोकाचा द्वेष, उथळ दिखावा, भंपक अहंकार, फुटकळ अस्मिता आणि हा भ्रम की ब्रह्मांडात आपल्यालाच काहीतरी विशेष दर्जा मिळालाय, या सगळ्या गोष्टींना या छायाचित्रात दिसणारा हा इवलासा फिकट निळा ठिपका आव्हान देतोय. ब्रह्मांडातल्या या गूढ काळोखात एकटं फिरणाऱ्या एका धुळीकरणासारखा हा आहे आपला ग्रह. या अनंत अवकाशाच्या महाप्रचंड विस्तारात असा कुठला इशाराही मिळत नाही जो आपल्याला स्वतःपासूनच वाचवण्याची कुठून तरी काहीतरी मदत येईल याबद्दल आश्वस्त करेल. आज पोवेतो, पृथ्वी ही अशी एकमेव जागा आहे जिथं जीवन फुलतं. किमान नजीकच्या काळात भविष्यात इतरत्र अशी कुठलीही जागा दिसत नाही जिथं आपला मानवसमूह राहायला जाऊ शकेल. होय, पृथ्वीबाहेर आपण काही जागा नक्की जाऊन पोहोचलो असलो तरी अद्यापही वास्तव्य मात्र करू शकलो नाही. आता तुम्हाला आवडो वा ना आवडो, परंतु या क्षणी पृथ्वी अशी एकमेव जागा आहे जिथं आपण राहू शकतो, जिथं जीवन फुलू शकतं. असं म्हणतात की खगोलशास्त्र माणसाला विनय आणि चारित्र्य यांचा निर्मितीचा अनुभव देतं. अहंकारात अकंठ बुडालेल्या मानवाचं अज्ञान उघड करण्यासाठी या छायाचित्रापेक्षा जास्त प्रत्येकारी काही नाही. माझ्या मते हे छायाचित्र आपल्यावरचं जबाबदारी अधोरेखित करीत हे देखील सांगतं की एकमेकांशी प्रेमानं आणि सहनशीलतेनंच वागायला हवं, जेणेकरून आपण एकुलतं एक घर असलेल्या आपल्या या फिकट निळ्या ठिपक्याला संरक्षण करण्यासोबतच अधिक सुंदर जीवन जगायलाही लायक बनवू शकू. आज कार्ल सेगनच्या स्मृतिदिनी प्रत्येकानंच एकदा अंतर्मुख होऊन हे सगळं ऐकावं असं वाटलं, म्हणून हा प्रपंच. विनम्र अभिवादन कार्ल.